हिंगोली जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार तानाजी मुरकुळे, बाबाराव बांगर आदींच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातील एकही बालक या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये यासाठी हिंगोली आरोग्य विभागाच्या वतीने पथक तयार करण्यात आलं होतं. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आलाय. मान्यवरांच्या हस्ते पोलिओ डोस पाजण्यासाठी चिमुकले घेऊन पालक रांगेत थांबले होते. तर रुग्णालय परिसरात पोलिओ डोस जनजागृती संदर्भात काढलेल्या आकर्षक रांगोळ्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत होत्या. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही त्यासाठी अतिबारकाईने नियोजन केलं असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 1,28,608 बालकांना पोलिओ डोस देण्याचं उद्दिष्ट आहे.